आपल्याला माहितीच आहे की आपण दिनांक 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान संप केलेला होता। त्या संपाच्या वेळेला आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं। त्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं ना इलाज असतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर माझे कुटुंब माझी पेन्शन या कार्यक्रमाखाली संपूर्ण राज्यभर म्हणजे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि शासनाला मी इशारा देऊ इच्छितो की जर आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाहीत तर आम्ही नाइलाज असतो 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। हे आपल्या माध्यमातून आम्ही आपल्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना कळवू इच्छितो। आमच्या एकूण जुनी पेन्शन सर्वांना लागू करा ही आमची महत्त्वाची मागणी आहे। रिक्त पदे तात्काळ भरावीत, सेवानिवृत्तीचं वय 60 करावं, शैक्षणिक धोरण जे शासनाने आणलेले ते रद्द करून जुन्याप्रमाणे शैक्षणिक धोरण ठेवण्यात यावं, त्याचप्रमाणे जी रिक्त पदे आहेत जे खाजगीकरण चालू आहे जे कंत्राटीकरण चालू आहे ते तात्काळ रद्द करावं व जुनी जी रिक्त पदे आहेत 4 लाख पदं रिक्त आहेत शासकीय जी मंजूर पदे आहेत ती तात्काळ शासनाने भरती करून आम जनतेच्या सेवेची त्यांना संधी द्यावी आणि आम जनतेची तेच करू शकतात कारण कर्मचाऱ्यांशिवाय राज्यकर्ते काम करू शकत नाही ही आमची शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे।